आज मी तुम्हाला श्री संत गजानन महाराजांचे इच्छापूर्ती व्रताचे सोपे नियम व पद्धत सांगणार आहे पहिलं हे व्रत क्रमाने तीन सात किंवा नऊ गुरुवारी आपल्या इच्छेनुसार करावे यापेक्षा जास्त करू नये दोन व्रतसंकल्प पहिल्या गुरुवारीच करावा तीन दिनशुद्धी पाहून कोणत्याही गुरुवारपासून व्रत सुरू करता येते चार हे व्रत कोणालाही करता येते फक्त महिलांनीच हे व्रत करावे असे बंधन नाही पाच व्रताच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून सायंकाळी किंवा रात्री भोजन करावे निर्जल उपवास करू नये सहा व्रताच्या दिवशी सिद्धकोटीतील संत श्री गजानन महाराजांची विधिवत म्हणजेच पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा करावी स्तोत्र घरातील मंडळींनी श्रद्धेने ऐकावे सात स्तोत्र दर गुरुवारी वाचल्यास अत्युत्तम व्रताच्या दिवशी सिद्धकोटीतील संत श्री गजानन महाराजांच्या सन्मुख सायंकाळी दिवा लावून नमस्कार करावा आठ व्रताच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय असावे भांडण तंटा वा वादविवाद करू नये तसेच घर स्वच्छ पवित्र ठेवावे दिवसभर श्री संत गजानन महाराजांचे स्मरण करावे नऊ व्रताच्या दिवशी इतरांची निंदा खोटे बोलणे अधर्माने वागणे यासारख्या गोष्टी टाळाव्यात तसेच त्या नियमित अंगीकाराव्यात दहा स्त्रियांच्या बाबतीत व्रताच्या वेळी मासिक अडचण आल्यास तो दिवस टाळून पुढच्या गुरुवारला व्रत करून गुरुवारची संख्या पूर्ण करावी अकरा सूतक बाळंतपण आजार मासिक अडचण आदी कारण आल्यास व्रतकर्त्याने तेवढे गुरुवारी व्रत करू नये व परिस्थिती अनुकूल होताच उरलेल्या पुढील गुरुवाराला व्रत करावे बारा संकल्पित व्रत पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी व्रताचे यथासांग उद्यापन करावे तेरा हे व्रत एका व्यक्तीने वर्षातून फक्त एकदाच करावे वर्षभर नियमित व्रत करू नये घरातील इतरांनी व्रत करण्यास हरकत नाही चौदा श्रद्धापूर्वक व्रत केल्याने फळही चांगलेच मिळते ज्याला श्रद्धा नाही त्याने हे व्रत करूच नये पंधरा श्री संत गजानन महाराजांच्या जीवनावर पोती लिहिणारे संत कवी श्री दासगणू महाराज यांचा श्री गजानन विजय ग्रंथ व श्री गजानन प्रार्थना स्तोत्र हे दोन्ही संस्थेचे अधिकृत ग्रंथ म्हणून भक्तांना मान्य झालेले आहे तेव्हा हे व्रत करताना पठन करण्यासाठी संस्थानाचे संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्राचे पठन करावे सोळा व्रताचे उद्यापन करते तीन पाच किंवा सात यापैकी शक्य होत असेल तेवढ्या कुमारिकांना बालकांना किंवा गोरगरिबांना जेव घालावे सतरा हे व्रत सिद्धकोटी श्री संत गजानन महाराज यांचे आहे त्यामुळे प्रत्येक संकल्पित गुरुवारी विधीपूर्वक व्रत केल्याने निश्चितच इच्छित फलप्राप्ती होते अठरा व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी प्रसाद देताना अकरा एकवीस एकतीस शक्य होत असेल तेवढ्या व्रताचे पुस्तक याचे व व्रताचे महात्म्य सांगावे हे पुस्तक व्रत करणाऱ्यांना दिल्यास अतिउत्तम व्रताच्या दिवशी दिनारंभ कसा करावा तर व्रतकर्त्याने व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून समये सिद्धीकोटी संत श्री गजानन महाराजांचे स्मरण करावे आणि नामस्मरण करावे या दिवशी स्नान केल्यानंतर शुद्ध वस्त्र नेसून कपाळावर कुमकुम तिलक लावावा पूजेच्या वेळी शक्य झाल्यास पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर पहिलं पूजारंभापूर्वी श्री गणेशाची व नवग्रह देवतांचे तसेच आपल्या सर्व पूर्वपूर्वजांचे स्मरण करून त्यांना नमन करावे तदनंतर घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा दोन घरातील देवांची पूजा करावी व नंतर व्रताच्या पूजेस बसावे पूजेची मांडणी पुढील प्रमाणे करावी पहिले पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे दोन पूजेसाठी चौरंग किंवा पाठ मांडावा त्याभोवती रांगोळी घालून सजवावे समोर स्वस्तिक काढावे तीन चौरंगावर पिवळे किंवा लाल कापड घालावे चौरंगावर अक्षदा टाकून व त्यावर कुंकू व हळद लावून नंतर सिद्धकोटी संत श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी चार चौरंगावर कळस ठेवावा तसेच फोटोसमोर श्री गणेशाची मूर्ती ताम्हण किंवा अक्षता किंवा विड्याच्या पानावर ठेवावी मूर्ती नसल्यास पूर्ण सुपारी ठेवावी चौरंगावर डाव्या बाजूस घंटी ठेवावी उद्बत्ती निरंजन नैवेद्य विडा दक्षिणा ठेवण्यास पुरेशी जागा करावी शक्य होत असल्यास सिद्धकोटीतील संत श्री गजानन महाराजांसमोर शुद्ध तुपाचा दिवा तेवत ठेवावा दिवा थोडा दूर ठेवावा त्यानंतर पूजेचे साहित्य तपकात आपल्या उजव्या बाजूस ठेवावे स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे पूजास्थळी दीपक नेहमी डाव्या बाजूला व अगरबत्ती आदी उजव्या बाजूला ठेवावी आपल्या संकल्पानुसार अकरा एकवीस एकतीस व्रत पुस्तके पहिल्या गुरुवारीच आणावी ती नेहमी व्रताच्या पूजेत ठेवावी व उद्यापनार्थ गुरुवारी ती प्रसादासोबत व्रतमहिमा सांगून भेट द्यावी व्रत करणाऱ्यालाही पुस्तके दिल्यास दोघांनाही फळ अत्युत्तम मिळते हे निश्चित समजावे विधिवत व्रत पूजा कशी असावी तर ती पुढीलप्रमाणे पूजेला बसण्यापूर्वी सर्वप्रथम सिद्धकोटीतील संत श्री गजानन महाराजांचे ध्यान करावे तदनंतर श्री गणेश कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता नवग्रह व गुरुदेव यांचे हळद कुंकू वाहून स्मरण करावे नंतर पूर्वजांचे स्मरण करून त्यांनाही नमन करावे नंतर आठही दिशांना फुलं अक्षता वाहून नमस्कार करावा व पूजेस सुरुवात करावी सर्वप्रथम स्क्रीनवर दिलेला मंत्र म्हणजेच आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती मंत्र लावला आहे तो म्हणावा तीनदा आचमन करावे त्यानंतर हातात पाणी घेऊन स्क्रीनवर लावलेला मंत्र दोन म्हणावा मंत्र दोन म्हटल्यानंतर हातातील पाणी स्वतःवर व पूजेवर शिंपडावे त्यानंतर डाव्या हातात पाणी व अक्षता घेऊन स्क्रीनवर लावलेला मंत्र तिसरा म्हणावा संकल्प मंत्र तीन पूर्ण झाल्यावर हातातील पाणी व अक्षता श्री गणेशाच्या मूर्ती समोर सोडून द्याव्या तदनंतर श्री गणेशाची विधिवत स्नान घालून हळद कुंकू फुले अक्षता आदी वाहून पूजन करावे पूजा विधी संपल्यावर स्क्रीनवर लावलेला मंत्र चार हा अकरा वेळा म्हणायचा आहे ओम गण गणपते नमहा यानंतर सिद्धकोटीतील संत श्री गजानन महाराजांचे पूजन खालीलप्रमाणे करायचे तीन वेळा श्री संत गजानन महाराजांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर फुलांनी पाणी शिंपडत स्क्रीनवर लावलेला मंत्र पाचवा म्हणायचा आहे त्यानंतर पुन्हा पंचामृत शिंपडत स्क्रीनवर लावलेला मंत्र सहा म्हणायचा आहे यानंतर स्क्रीनवर लावलेला मंत्र सात म्हणत म्हणताना पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे मंत्र सात म्हणून झाल्यावर स्क्रीनवर लावलेला मंत्र आठ म्हणताना अत्तर चढवायचे म्हणजे शिंपडायचे आहे त्यानंतर वस्त्रम समर्पयामी म्हणत वस्त्ररूपी फुलं व अक्षता टाकाव्या किंवा वस्त्रे ठेवायची असल्यास फोटोसमोर ठेवावी व उद्यापन झाल्यावर ती स्वत किंवा घरातील व्यक्तींनी घालावी दान देऊ नये आभूषण समर्पयामी आभूषण चढवावे किंवा फुलं अक्षता व्हाव्यात गंध समर्पयामि म्हणजेच कुंकू चंदन हळद अष्टगंध शेंदूर व्हावा समर अक्षता समर्पयामी अक्षता व्हायचे आहेत पुष्पमाला समर्पयामी म्हणजे हार व्हायचे आहेत कुमकुम समर्पयामी पुन्हा एकदा कुंकू व्हायचा आहे धूपम आग्रपयामि धूप दाखवायचं आहे त्यानंतर दीपक दर्शयामि म्हणजे दिवा दाखवायचा आहे त्यानंतर नैवेद्य समर्पयामी म्हणजेच नैवेद्य व प्रसाद समोर ठेवावा त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आचनम समर्पयामी पाणी समोर सोडायचं आहे तांबुलम समर्पयामी म्हणजे विड्याच्या पानावर सुपारी इलायची लवंग आदी ठेवून ते पान नैवेद्यासमोर ठेवायचे आहे ऋतुफुल समर्पयामी एखादं फळ असल्यास समोर ठेवायचं आहे दक्षिणा समर्पयामी पूजेसमोर दक्षिणा ठेवायची आहे नमस्कार समर्पया मी श्री संत गजानन महाराजांना दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे यानंतर हातात फुलं व अक्षता घेऊन खालील श्री गजानन महाराजांचे एकशे आठ नावे म्हणत प्रत्येक मंत्राच्या शेवटी श्री संत गजानन महाराजांना अक्षता व फुलं व्हायची आहेत एकशे आठ नाम मंत्र म्हणून फुलं अक्षता व्हायल्यानंतर श्री संत दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्रोतांचे आपल्याला पठन करायचे आहे ज्या इच्छित फलासाठी आपण हे व्रत करीत आहात त्यानुसार स्क्रीनवर मंत्र दिले आहेत आपण आपल्या इच्छित फलानुसार मंत्र निवडायचा आहे व त्या मंत्राची स्फटिक किंवा आपल्या पूजेत असलेल्या माळेने किंवा मंत्राने खाली सांगितलेल्या माळेने एक माळ करायची आहे यानंतर आरतीला सुरुवात करावी आरती म्हणताना व्रतकथेत दिल्याप्रमाणे क्रमाने श्री गणपतीची व नंतर श्री गजानन महाराजांची आरती म्हणायची आहे आरतीनंतर मंत्र पुष्पांजली म्हणून पुढीलप्रमाणे मनोभावे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना पुढीलप्रमाणे हे शेगावीचा राजा श्री संत गजानना तुमची माझ्यावर सतत कृपा राहावी तुमचा आशीर्वाद सतत मला मिळत राहावा म्हणून तुमचे हे व्रत मनोभावे हळद कुंकू गंध अक्षता फुले पुष्पमाला धूप दीप नैवेद्य दक्षिणा व पंचोपचारासह केले असून स्तोत्र म्हणत तुमचे गुणगान गायले आहे या व्रताचा तुम्ही स्वीकार करावा मी केलेल्या आरतीचाही स्वीकार करावा माझे सर्व अपराध व्रताच्या वेळी किंवा तुमच्या सेवेत असताना कळत नकळत घडले असतील तर ते सर्व तुमच्या तुमची बालक असल्याचे बालक असल्याने पोटात घालून इच्छापूर्तीसाठी केलेल्या माळजपाचाही स्वीकार करावा तुम्ही भक्तांना इष्टफळ देणारे संत श्रेष्ठ आहात तेव्हा माझ्यावर प्रसन्न होऊन मलासुद्धा सुखी करा दीर्घायुष्य करा माझ्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करा तसेच माझ्यावर सतत कृपादृष्टी असू द्या तुमचा आशीर्वाद सतत मला मिळू द्या या हीच मनापासून प्रार्थना ह्या व्हिडिओतील व्रताची माहिती आपल्याला पोहोचवणे हे केवळ आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सायलीताई पाटील यांच्यामुळेच शक्य झाले आहे तरी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते गणगण गणात गन गन बोते आणि व्रत करताना इच्छित फलप्राप्तीसाठी खालीलप्रमाणे एका मंत्राची जी माळ करायची आहे ते मंत्र वरती स्क्रीनवर लावलेले आहेत ला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली गण गणगणगणात गन, गन, बोते